नमस्कार मित्रांनो, आपण अनेकदा आपल्याला एखादी गोष्ट समोरच्याला सांगायची असेल तर त्या दृष्टीने ती गोष्ट आपण आधी पेपरवरती लिहून काढतो. कागदावरती लिहून काढल्यानंतर ती गोष्ट बिनचूकपणे आणि व्यवस्थित आपल्याला समोरच्याला सांगता येते. आपण बऱ्याचदा टी व्हीवरती बातम्या पाहतो किंवा मोठमोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकतो तेव्हा ती गोष्ट किंवा ती माहिती आपल्यापर्यंत बिनचूकपणे आणि अत्यंत व्यवस्थितरित्या पोचणं फार महत्त्वाचं असतं. आपल्याला आता असं वाटतं की समोरचा सांगणारा पत्रकार हा एवढी मोठी माहिती एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत कसं काय पोहोचवतोय. या सगळ्यामागे एक खूप छोटी आणि खूप सुंदर अशी एक युक्ती वापरलेली असते, ती म्हणजे टेलिप्रॉम्प्टर. हे खूप ॲडव्हान्स टेक्निक आहे ज्यामध्ये कॅमेऱ्याच्या समोर एक वेगळा स्क्रीन ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये ही सगळी माहिती एकाखाली एक अशी एखाद्या धबधब्यासारखी आपल्यासमोर फ्लो होताना दिसत असते. आता हा टेलिप्रॉम्प्टर किंवा हे जे काही तंत्रज्ञान आहे हे तसं बघायला गेलं तर खूप महाग असतं, पण आपल्याला सध्या म्हणजे आपण वेगवेगळे जे व्हिडिओज तयार करतो किंवा शिक्षकांच्या दृष्टीने एखाद्या सेमिनारमध्ये द्यायचं भाषण असेल या सगळ्या दृष्टीने टेलिप्रॉम्प्टरसारखी घरच्या घरी तयार करता येणारी एखादी काही कृती किंवा एखादी युक्ती जर असेल तर ती सगळ्यांना खरंच खूप महत्त्वाची किंवा खूप उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटलं. यूट्यूबवरती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तयार करण्यासाठी किंवा माहिती देण्याच्या दृष्टीने जे व्हिडिओज तयार करतात त्या दृष्टीने आम्ही एक टेलिप्रॉम्प्टरसारखंच एक वेगळं युनिट, एक वेगळं तंत्र, एक वेगळं यंत्र आमच्या इथे तयार केलं आहे. टेलिप्रॉम्प्टरसारखंच घरच्या घरी तयार करता येईल असं एक यंत्र आम्ही तयार केलं आहे. ते कसं केलं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. एक चौकोनी बॉक्स तयार केला आहे, त्याला खाली स्टँडमध्ये अडकवण्यासाठी म्हणून हा पाईप बसवला आहे. या चौकोनी बॉक्समध्ये जर तुम्ही बघत असाल तर ह्या दोन तिरक्या पट्ट्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. या तिरक्या पट्ट्यांचा उपयोग कसा करणार आहे ते मी नंतर सांगतो. त्याच्यानंतर इथे खाली हा एक फ्लॅट सरफेस ठेवला आहे. त्यानंतर एक पारदर्शक अशी ॲक्रेलिकची शीट आम्ही या सगळ्यासाठी वापरलेली आहे. या शीटचा उपयोग हा एखाद्या स्क्रीनसारखा होतो. आता जर आपण हे बघितलं तर ही ॲक्रेलिकची शीट मी या तिरक्या पट्ट्यांवरती ठेवली आहे. आता जर आपण नीट बघत असाल तर ही ॲक्रेलिकची शीट तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही. जेव्हा केव्हा आपण आता रेकॉर्ड करू तेव्हा कॅमेरा हा या बाजूने आपण ठेवणार आहोत आणि बोलणारा माणूस हा इकडून बोलणार आहे. आपल्याला जे काही समोर मांडायचं आहे किंवा जो काही आपला एखादा रायटअप असेल किंवा एखादं लिहिलेलं आपलं भाषण असेल त्या गोष्टी आपण एखाद्या टॅबवरती किंवा मोबाईल फोनवरती स्टोअर करू शकतो. टेलिप्रॉम्प्टर नावाचं एक ॲप प्लेस्टोरवरती मिळतं ज्यामध्ये आपण लिहिलेली माहिती एखाद्या मी जसं म्हणलो तसं धबधब्याप्रमाणे आपल्या समोर फ्लो होत जाते. आपण सेट केलेल्या स्पीडप्रमाणे तो सगळा कंटेंट हळूहळू वर जात जातो. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हळूहळू करत पुढे सरकत जातं. त्यामुळे एखादी गोष्ट किंवा एखादी माहिती आपण कागदावरून वाचतो त्याप्रमाणे ती समोर बघून, थेट कॅमेऱ्यात बघून, म्हणजे अर्थात आपण या समोरच्या ॲक्रेलिकच्या शीटकडे बघत असताना समोर वाचून दाखवतोय असा इफेक्ट आपल्याला देता येतो. त्यामुळे हा एक टेलिप्रॉम्प्टर अशा प्रकारे आपल्याला करता येईल. हा टेलिप्रॉम्प्टर कसा वापरता येतो ते आपण आता पुढे बघूया. आपल्याला दाखवण्याच्या दृष्टीने म्हणून हा एक स्टँड मी आता इथे ठेवला आहे. अशी काही गरज नाही आहे की असा स्टँडच तुमच्याकडे असायला हवा. तर मगाशी दाखवल्याप्रमाणे हा एक चौकोनी बॉक्स आपण तयार केला आहे ज्याच्यामध्ये ही तिरकी ॲक्रेलिकची शीट आपण ठेवली आहे जी की आपल्याला स्क्रीनसारखी म्हणून वापरता येणार आहे. आत्तापुरता मी माझ्याकडे हा स्टँड आहे म्हणून हा खाली एक ट्रायपॉड मी घेतला आहे ज्याच्यावरती हा बॉक्स मी आत्ता बसवला आहे. आपल्याला घरी असा पाईप बसवण्याची किंवा अशी काही गरज नाही आहे. आपल्याला एखादा स्टूल, त्याच्यावरती बॉक्स, उशी असं काहीतरी करून हा जो चौकोनी बॉक्स आपण केलेला आहे तो आपल्यासमोर ठेवून आपल्याला रेकॉर्ड करता येऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे ह्या ॲक्रेलिक शीटमध्ये हा मी एक टॅब आता वापरून दाखवतो आहे. हा टॅब किंवा आपल्याकडे असेल तर फोन आपण इथे ठेवू शकतो ज्याच्यामध्ये आपण लिहिलेला कंटेंट एखाद्या वर्ड फाईलमध्ये आपण घेऊन त्या टेलिप्रॉम्प्टर ॲपमध्ये जर लोड केला तर तो या टॅबमधून या स्क्रीनवरती आपल्याला दिसायला लागेल. आता ही जी बाजू आहे या बाजूला, म्हणजे ज्या बाजूला आत्ता कॅमेरा आहे त्या बाजूला बोलणारा माणूस उभा राहील, आणि ही जी मागची बाजू आहे या बाजूनी आपल्याला एखादा कॅमेरा ठेवून कॅप्चर करता येऊ शकेल. म्हणजे ते कसं होणार आहे सांगतो की समोरचा माणूस इकडे बघून हे सगळं वाचत जाईल आणि मागचा माणूस इकडून कॅमेऱ्यातनं आपलं शूट करत राहील. म्हणजे आपण लिहिलेला कंटेंट हा या शीटचा स्क्रीनसारखा वापर करून आपल्याला बिनचूकपणे आणि सलग वाचता येईल. स्क्रीनवरती किंवा ॲक्रेलिक शीटवरती आपल्याला आजूबाजूचा जो लाईट असतो त्याच्यामुळे सगळी अक्षरं क्लिअर दिसतीलच असं नसतं. त्यामुळे थोडासा मागून अंधार जर आपण करू शकलो
तर ती अक्षरं आणखीन क्लिअर दिसू शकतात. तर अशा प्रकारे एक अतिशय साधा सोपा सरळ टेलिप्रॉम्प्टर आपल्याला घरी तयार करता येऊ शकतो, ज्याच्या मदतीने कुठेही न अडखळता आपण आपलं भाषण किंवा जे काही आपल्याला सादर करायचं आहे ते व्यवस्थित सादर करू शकतो. तर मला वाटतं ह्याचा एक छोटासा नमुना मी यानंतर व्हिडिओमध्ये ॲड करतो आहे, तो बघून आपल्याला नक्कीच अंदाज येईल. थँक्यू.